अंदरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आजचा त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती तासागणिक खालवते आहे आणि त्यांनी डॉक्टरी उपचारांना मनाई केली आहे. मात्र काल तब्येत जरा जास्तच बिघडल्यामुळे मनोज जरांगेंना सलाईन लावण्याचा निर्णय झाला, पण हे सलाईन जरांगेंनी काढून टाकलं. जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारनं काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगेंची आहे. आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये येत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे सरकार आता जरांगेंच्या उपोषणात मध्यस्थी करणार का, की जरांगे पाटील पुन्हा मुंबईत येणार आणि आंदोलन करणार, हे पाहावं लागेल. आणि सरकारच्या ओरावर बसून जर नाही घेतली अंमलबजावणी, तिथून पुढं मला बी खानदानी मराठ्याचं नाही. मी इथून असाच उपोषणासहित मुंबईला घुसन पुन्हा. पण मी सरकारला सोडणार नाही. मी मरायला तयार आहे, तुम्ही कोण मला वाचणार आहे? आता अंमलबजावणीचं काय करायचं? सरकारला सांगायला पाहिजे आमची अंमलबजावणी करा. आता यांनी मला झोपेत असताही सलाईन लावली सगळ्यांनी या विषयी जाणार. आरक्षण कसं मिळायचं आता? सरकारला वाटतं सलाईन लावणारे यांचेच लोक, मरून नाही देणारे यांचेच लोक. मग आपल्याला काय ताण आहे आता? मला कोण सलाईन लावणार आहेत ना, ही अंमलबजावणी जबाबदारी आता. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.